सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पिंपरी शाखेने 5 ते 6 लाखांचे मूल्यांकन असलेल्या जमिनीवर उद्योजिका लीला पुनावाला यांना नियमबाह्य पद्धतीने 725 लाखांचे बँक कर्ज दिल्याने बँकेच्या खातेदारांची फसवणूक झाल्याचा आरोप अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे पुणे जिल्हा सचिव तुकाराम चव्हाण यांनी केलाय. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पिंपरी शाखेने 2006 साली लीला फिरोज पुनावाला यांना कर्ज दिले होते. त्यासाठी मावळ तालुक्यातील करजगाव येथील 1 हेक्टर जमीन पुनावाला यांनी बँकेकडे गहाण ठेवली. ही जमीन पुनावाला यांनी दत्तात्रय शेळके यांच्याकडून विकत घेतली होती. शेळके यांना ती जमीन शासनाकडून शेतीसाठी मिळाली होती. ही जमीन नवीन शर्तीची असल्याने तिच्यावर कर्जही देता येत नाही. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत बँकेने पुनावाला यांना या जमिनीवर पॉलिक्लिनिक उभारण्यासाठी 725 लाखांचे कर्ज दिले. प्रत्यक्षात ही जमीन कर्ज घेतल्यापासून पडीक आहे. तसेच पुनावाला यांनीही कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे सेंट्रल बँकेने खातेदाराची फसवणूक करत त्यांच्या पैशांचा गैरवापर केला असल्याचा आरोप तुकाराम चव्हाण यांनी केला आहे. पिंपरी येथील सेंट्रल बँकेची शाखा या ठिकाणी लीला फिरोज पुनावाला यांनी 725 लाख रुपये लोन कर्ज काढले. हे कर्ज त्यांनी करंजगाव तालुका मावळ जिल्हा पुणे येथील गट नंबर 35/4 ह्या जागेवर 5 एकर जागेवर 2006 साली हे कर्ज 725 लाख रुपये कर्ज काढले. ही जागा नवीन शर्तीवर आहे. असे असताना देखील एवढं मोठं कर्ज काढून हे कर्ज त्यांनी थकीत ठेवलं आहे. यावेळी समितीच्या अध्यक्षा मीतू गिल आणि तुषार देशमुख उपस्थित होते.